नमस्कार, मी रागिनी। माझ्या चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला लहान मुलांना कोणत्या साबणाने आंघोळ घालायची याबद्दल सांगणार आहे। तर मी या टेडी बार साबणाबद्दल बोलत आहे। हे टेडी बार साबण खूप छान आहे। याचा खूप छान म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल याचा सुगंध खूपच छान येतो। म्हणजे हलकंसं आंघोळ करताना किंवा आंघोळ केल्याच्या नंतर लहान मुलांना किंवा मोठ्या म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांनासुद्धा आपण ह्या साबणाने आंघोळ घालू शकतो। ह्या साबणाचा मुख्य भाग म्हणजे हे साबणाचा सुगंध खूप छान आहे। असं आंघोळ करताना आणि आंघोळ केल्यानंतरही हलकंसं याचा सुगंध मुलांच्या बॉडीवर सतत राहत असतो। त्याच्यामुळे मला ही साबण खूप आवडते। दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना जेव्हा आपण आंघोळ करतो म्हणजे अगदी न्यू बॉर्न बेबीलासुद्धा जेव्हा आपण आंघोळ घालत असतो तेव्हा दुसरे कोणते साबण जर यूज करता किंवा करत असाल तर त्या साबणामुळे मे बी बाळांचा किंवा लहान मुलांचा आंघोळ करताना डोळ्याला असं जळजळ होते, पण ह्या साबणाने ते प्रॉब्लेम अजिबात होत नाही। म्हणजे ह्या साबण जेव्हा आपण त्याचा फेस जेव्हा डोळ्यामध्ये वगैरे जातो त्याचा त्रास मुलांना अजिबात होत नाही। त्याच्यामुळेसुद्धा मला ही साबण खूपच आवडते। तिसरी गोष्ट म्हणजे ही साबण अगदी स्किन फ्रेंडली आहे। ह्या साबणाच्या यूजमुळे कोणत्याही स्किनचा त्रास होत नाही किंवा स्किनला कोणताही त्याचा साईड इफेक्ट नाही आहे। म्हणजे मुलांना कोणता स्किन प्रॉब्लेम होत नाही किंवा स्किनला कोणताही रॅशेस होत नाही त्याच्यामुळे। आणि ही साबण केल्यानंतर यूज केल्यानंतर मुलांचा स्किन एकदम सॉफ्ट राहते, त्याच्यामुळे पण मला ही साबण खूप आवडते। ही साबण मला माझ्या डॉक्टरांनी जेव्हा तज्ज्ञ झाली तेव्हा मला हे रिकमेंडेड केलं होतं। त्याच्यामुळे ही साबण तुम्ही लहान मुलांच्या आंघोळीकरता यूज करू शकता। या साबणाचा अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ज्या मुलांची सेन्सिटिव्ह स्किन असेल त्या मुलांना सुद्धा ही साबण यूज करता येते। म्हणजे तसंच डॉक्टरांनी मला रिकमेंड केलं होतं की जर सेन्सिटिव्ह स्किन असेल बाळाची तर तुम्ही ही साबण सहजपणे यूज करू शकता। त्यामुळेसुद्धा मला ही साबण खूप आवडते। गेल्या 3 वर्षापासून मी ही साबण माझ्या मुलीकरता यूज करत आहे आणि मला असं कधी वाटलं नाही की मला साबण तिच्याकरता चेंज केलं पाहिजे की दुसरी साबण यूज केलं पाहिजे असं मला कधी वाटलं नाही। ही साबण जेव्हा आपण यूज करतो तेव्हा बाकीच्या साबण कसं जसं यूज केल्यानंतर ती ओलसर होते तेव्हा असं शेवटीला असं पूर्ण त्याची वडी व्यवस्थित राहत नाही किंवा ती पूर्ण अशी मॅश झाल्यासारखी होऊन जाते, पण ह्या साबणाचा तसा काही प्रॉब्लेम नाही। ह्या साबणामध्ये तुम्हाला एक स्टँड मिळतो आणि ही साबण 75 ग्रॅम आहे 165 रुपयाला। अशा प्रकारची ही साबण आहे 165 रुपयाला। ही साबण आहे 75 ग्रॅमला 1 पीस। याची एक्सपायरी डेट लिहिलेली आहे कमीत कमी 2 वर्षाची तरी एक्सपायरी डेट असते। आणि ही क्युरेटिये कंपनीची आहे जी खूप छान कंपनी आहे। आणि ही साबण तुम्हाला कोणत्याही लोकल मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल तर किंवा मग ही ऑनलाईनही तुम्ही बाय करू शकता ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमधून। तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये थोडंफार डिस्काउंटही मिळून जाईल। आणि ह्या साबणामध्ये कोणतंही केमिकल म्हणजे हार्मफुल केमिकल यूज केलेले नाही आहे। म्हणजे जे मुलांना ज्या केमिकलमुळे मुलांना त्रास होईल असा कोणताही केमिकल इथे यूज केलेला नाही आहे। हार्मफुल केमिकल यूज केलेला नाही आहे त्याच्यामुळे ही साबण लहान मुलांना यूज करायला खूपच सेफ आहे। या साबणाचा अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ज्या मुलांची सेन्सिटिव्ह स्किन असेल त्या मुलांना आपण ही साबण सहजपणे यूज करू शकतो तसं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे। त्यामुळे मला ही साबण मी नेहमी तज्ज्ञाकरता ही साबणच ह्या साबणाचा यूज करते। गेल्या 3 वर्षापासून मी ह्या साबणाचा यूज करत आहे। म्हणजे एक प्रकारचं तुम्ही असं म्हणा की मी 3 वर्षापासून हे साबण यूज करत आहे तर आज मी त्याचा रिव्ह्यू देत आहे। तर खूप छान साबण आहे आणि 75 ग्रॅम इचं वेट आहे आणि ही 165 रुपयाला आहे। आय नो ही साबण बाकी साबणाच्या तुलनेत बाकी साबण तर मला माहीत नाही म्हणा मी अजून यूज केलेलं नाही आहे, पण ह्या साबण थोडी कॉस्टली आहे।
पण जर प्रश्न जर तुमच्या मुलांचा येत असेल, तुमच्या मुलांच्या स्किनचा येत असेल, तर नक्की तुम्ही हे साबण यूज करू शकता. थोडं महाग आहे पण खूप छान रिझल्ट आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे, अगदी स्किन फ्रेंडली आहे. सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि अगदी मुलाची आईसुद्धा, बाळाची आईसुद्धा ही साबण यूज करू शकते. पण तुमचे साबण आणि बाळाची साबण ही तुम्ही वेगवेगळी यूज करा, कारण ती लहान बाळं लहान असतात, मुलं लहान असतात, तर तुमची स्किन आणि त्यांच्या स्किनमध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला साबण ही वाली यूज करायची असेल तर तुम्ही आपल्याकरता वेगळी साबण यूज करा. ह्या साबणेचा रंग आतमधून हलकं बेबी पिंक असते आहे आणि याच्यामध्ये एक स्टँड येतो, त्या स्टँडवर आपण ही साबण ठेवून मुलांची आंघोळ घालू शकतो. ही साबण तुम्ही वर्षभर म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या तीनही ऋतूमध्ये आरामात एकदम डोळे बंद करून यूज करू शकता. का? कारण याच्यामुळे मुलांच्या स्किन आंघोळ झाल्यानंतर ड्राय पडत नाही आणि खूप दिवसभर स्किन असं खूप सॉफ्ट राहते. त्यामुळे ही साबण तुम्ही वर्षभर सतत यूज करू शकता. ईला ओपन करून दाखवते. ही टू पॅकमध्ये पण मिळते आणि ही सिंगल, मी सिंगल मागवलेली आहे. याचा दोन वड्या पण मिळतात. त्याची किंमत बहुतेक जास्त राहील पण याची तर 165 ही एवढी साबण आहे. साबणची कॉस्ट थोडी जास्त आहे, त्यानुसार साबणाचा साईज थोडासा छोटा आहे, पण खूप सुंदर वास येत आहे. खूपच छान सुगंध येत आहे आणि तुम्हाला पण हे नक्की आवडेल. हे असं याची पॅकिंग असते, याला एक स्टँड आहे अशा प्रकारचा आपण हे असं आपण याला यूज करू शकतो. आणि याच्या इन्स्ट्रक्शन वगैरे असं इथे काही दिलेलं नाही आहे. हे अशा प्रकारचं ही साबण आहे, खूप छान कलर आहे. म्हणजे मी ही साबण नेहमी यूज करील तज्ज्ञाकरता आणि तिच्या स्किनला तर अजूनपर्यंत काहीही प्रॉब्लेम झाले नाही ह्या साबणामुळे. तर मी असं म्हणू शकते की हे साबण खूप छान आहे. 5 out of 4 माझ्याकडून तर 5 आहे, 5 out of मी 5 देणार आहे साबणला. आणि तुम्ही सुद्धा या साबणचा यूज करू शकता तुमच्या मुलाकरता किंवा न्यूबॉर्न बेबीजला सुद्धा, कारण ऑलरेडी हे मी डॉक्टरकडून रिकमेंडेड केलेले आहे आणि इथे डर्मॅटोलॉजिस्ट टेस्टेड सुद्धा आहे. स्किन फ्रेंडली आहे ही साबण आणि बहुतेक असं म्हणतात की ह्या साबणामुळे स्किन फेअर होते म्हणून, पण मी त्या मुद्द्याकडे जाणार नाही, कारण स्किन फेअर डार्कचं असं काहीही मला भेदभाव नाही. स्किन फेअर झाली तर खूपच छान, पण त्या व्यतिरिक्त ह्या साबणेला मी यूज करायला अगदी रिकमेंडेड करीन तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला सांगा. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.